सामाजिक सलोख्याचे अनेक पुरोगामी निर्णय घेत राज्याला सामाजिक दिशा आणि नेतृत्व देण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्याने आजवर नेहमीच केलंय. राजश्री शाहू महाराजांच्या या भूमीत आता आणखी एका निर्णयाने कोल्हापूरची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचवलीय. आजही तृतीयपंथीयांना समाज मोठ्या मनाने स्वीकारत नाही, मात्र कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आलाय. हुपरी नगर परिषदेनं पहिल्यांदाच तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देत वंचित वर्गासाठी राजकीय मार्ग आणखी प्रशस्त केलाय. मी वयाच्या 13 वर्षापासून जोगत पण करतोय. आतापर्यंत देवाची सेवा चाकरी करत राहिलो. आतापर्यंत सगळं देव माझं भगत हे जागरण हे जोगवा हा सगळा मागत राहिला. पण विचार केला मनाला, देवा काय जन्मात या अर्थ आहे, कुणाच्यात मान आहे? बापाईपाशी गेलं बापाईजवळ बसून घेतो की बाईपाशी गेलं बाई बसून घेता? कोणचा मान आम्हाला, कोणची पद आहे? कुठलीच पद नाही आहे. रात्री विचार करायचं, गप बसायचं, रात्री विचार करायचं, गप बसायचं, सकाळी उठायचं, जोगा मागायचं, पोटाला खायचं. हेच कशी काय राहुल साहेबांच्या मुळं, प्रकाश अण्णांच्या मुळं हे मला पद मिळालं. अगदी मला आनंदी आनंद वाटतोय. असंच कायमस्वरूपी राहुल साहेबांनी प्रकाशांनी प्रसंग धरावं, या हृदयात गाठ मारून ठेवावी अशी त्यांना आमची दयामय आली. अशी कायमस्वरूपी दयामय आज जसं राहुल साहेबांनी प्रकाशन दयामय आली, तर सरकारला पण दयामय आली पाहिजे. सरकारनं कुठं तर आमचं आम्हाला मान मंतूक दिला पाहिजे, आम्हाला एखादं पिंचिल चालू केलं पाहिजे, घरकुल मंजूर करून दिलं पाहिजे, जागाने जागा कुठंतरी सरकारनं मनावर घेतलं पाहिजे. आणि आता जरा आज ही पद मिळाल्यापासून खूप खूप रंगणात आनंद, एवढा आनंद मावा लागलाय. आता कुठेतरी माणसात बसले, आता कुठून मला मान मिळाला, आता कुठं सन्मान मिळालाय, आता कुठं माझ्या जन्माचं स्वार्थ झालं असं राहुल साहेबांच्या मुळं आणि प्रकाश अण्णांच्या मुळं आता वाटते. मला अगदी आनंदी आनंद वाटतो.